बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची येणारी निवडणूक म्हणजे 2024 ची ही 14वी विधानसभा निवडणूक असेल. 2019 मध्ये महायुतीकडनं या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला होता, तर आघाडीकडनं या ठिकाणी काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली होती. 2019 निवडणूकमध्ये काँग्रेसकडनं या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ, तर महायुतीकडनं या ठिकाणी शिवसेनेचे संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये शिवसेनेचे असलेले उमेदवार संजय गायकवाड यांनी 67,785 मतं घेऊन या ठिकाणी विजयी झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी झाल्या. यामध्ये भाजपने अजितदादा यांना सोबत घेऊन या ठिकाणी सरकारसुद्धा स्थापन केले होते. त्यामध्ये या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमधली युती तुटली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि यातूनच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी उद्धव ठाकरे विराजमान झाले आणि 2 वर्ष 214 दिवस या मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदार घेऊन या ठिकाणी भाजपसोबत जाऊन या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार यावेळेस पडले. आता होऊ घातलेल्या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडून नेमकं कोणाच्या वाटेला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून या ठिकाणी दावा केला जात आहे. त्यामध्ये जर आपण विचार केला तर नेहमीच महायुतीकडनं या ठिकाणी हा मतदारसंघ शिवसेनेला वाटेला गेला आहे. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांचीच उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्ष या ठिकाणी सर्वच पक्ष या ठिकाणी या उमेदवारीवरती दावा करत आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीमधल्या असलेल्या पक्षांमध्ये या ठिकाणी उमेदवारी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये जर आपण या ठिकाणी विचार केला तर काँग्रेसचे असलेले हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके आणि संजय राठोड हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागत आहे. तर राष्ट्रवादीचे असलेले नरेश शेळके यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारीवरती दावा केला आहे. तर शिवसेने उबाटा गटाचे असलेले जालिंदर बुद्वत आणि डॉक्टर मधुसूदन सावडे आणि सदानंद माळी यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागली आहे. त्यामुळे याच महाविकास आघाडीतून जवळपास 7 उमेदवार या ठिकाणी उमेदवार इच्छुक असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र होणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये महाविकासाकडून या ठिकाणी शिवसेनेला जर उबाटाला जर या ठिकाणी म्हणजेच उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी महाविकास आघाडीमधले असलेले घटक पक्ष या ठिकाणी युती धर्म पाडतील का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बुलढाण्याची जर महाविकास आघाडीची जागा ही मोठ्या प्रमाणात या जागेसाठी तिन्ही पक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याची पाहायला मिळते.